पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून धक्कादायक बाब म्हणजे शिवाजीनगर झोपडपट्टीमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांना संसर्ग झालेला आहे, त्यामुळे इतरांनाही संक्रमण होण्याची भीती व्यक्त होतीये. गेल्या 24 तासात नव्यानं 44 रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे 55 जण एका दिवशी कोरोना मुक्त झाले आहेत, तर पनवेल ग्रामीण मध्ये नव्यानं 7 रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामध्ये एका पनवेल पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर मुंबई पोलीस दलातील एका व्यक्तीला कोरोना संसर्ग झालाय, तर एक बेस्ट कर्मचारी सुद्धा संक्रमित झाला आहे. 2 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलंय. कामोठे सेक्टर 20 सुदर्शन रेसिडेन्सी येथील 28 वर्षीय एक महिला कोरोना 19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर सेक्टर 12 अजिंक्य तारा सोसायटी येथील 28 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तोळजा जामा मस्जिद येथील 40 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. पनवेल प्रभाकर निवास आदिल टॉवर येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या. नवीन पनवेल सेक्टर 13B-10A येथील 58 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कामोठे सेक्टर 9 सरगम सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. खांदा कॉलनी आसुडगाव हनुमान मंदिर जवळ 55 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कामोठे सेक्टर 19 कावेरी बिल्डिंग येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यात. कळंबोली सेक्टर 3E बिल्डिंग क्रमांक 23 येथील 40 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 7 प्रभात दत्तगुरु सोसायटी येथील 13 वर्षीय एक मुलगी कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोठे सेक्टर 21 भगवती हेरिटेज सोसायटी येथील 68 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोठे सेक्टर 22 हावरे निर्मिती बिल्डिंग येथील 15 वर्षीय एक मुलगा कोविड-19 पॉझिटिव्ह आलेला आहे. पनवेल साईनगर लोटस सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 मुले कोविड-19 पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन पनवेल सेक्टर 13-78-9 येथील 25 वर्षीय महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर सेक्टर 12 श्री दत्त सोसायटी येथील 53 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोठे सेक्टर 17 श्याम सृष्टी सोसायटी येथील 29 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोठे येथील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेली 30 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर सेक्टर 36 स्वप्नपूर्ती सोसायटीमधील एकूण 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. पनवेल शिवाजीनगर झोपडपट्टी येथील एकाच कुटुंबातील 6 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यात. खारघर सेक्टर 5 अधिराज गार्डन येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. खारघर सेक्टर 21 कानोबा सोसायटी येथील 67 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. पनवेल तक्का श्रेयस निवास येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. कळंबोली सेक्टर 3E-KL4 येथील 27 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कळंबोली सेक्टर 20 अंशी टॉवर येथील 28 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 34 लक्ष्मी पॅराडाईज येथील 47 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. पनवेल कच्ची मोहल्ला येथील 58 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. उलवे 18 येथील साई आशिष सोसायटीमधील 51 वर्षीय बेस्ट कर्मचारी कोरोना बाधित झालाय. कामाच्या ठिकाणी संबंधित व्यक्तीला संसर्ग झालेला आहे. विसुंबे धर्मा निवासातील 56 वर्षीय पुरुष आणि 55 वर्षीय महिलेचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या कुटुंबातील एक व्यक्ती या अगोदरच संक्रमित झालेली आहे. या सर्वांना स्थानिक संसर्ग झालेला आहे. वावंजे येथील 35 वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. कुटुंबातील इतर सदस्यांकडून संसर्ग झालेला आहे. विसुंबेतील बालाजी कुंज येथील 24 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह आलाय. संबंधित रुग्ण खासगी नोकरी करत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उलवे सेक्टर 18 मधील साई गोवर्धन सोसायटीतील 34 वर्ष मुंबई पोलीस कोरोना संक्रमित झालेत. कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालंय. आकुर्ली येथील मातेश्वर सोसायटीमध्ये 40 वर्षीय पनवेल पोलीस कर्मचारी कोविड-19 पॉझिटिव्ह आले. संबंधित कर्मचारी कोणत्या पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहे याबाबत तालुका प्रशासनाकडून माहिती प्राप्त झालेली नाही, मात्र संबंधित कर्मचाऱ्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचं निष्कर्ष आहे, त्यामुळे इतरांनाही संक्रमण होण्याची भीती निर्माण झाली आहे. 55 जणांनी कोरोनाला हरवले आहे. कामोठे 20, नवीन पनवेल 12, खारघर 9, कळंबोली 8, पनवेल 6 असे एकूण 55 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.